लसीकरणासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, महत्त्वाची माहिती दिलेली आहे. लसीकरणासंदर्भात राज्यामध्ये 70% नागरिकांना पहिला डोस तर 35% लोकांना दुसरा डोस दिल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे केंद्राच्या मिशन कवच कुंडल या योजनेला दिवाळीपर्यंत मुदतवाढ दिल्याचंही त्यांनी सांगितलंय. कोरोनाचा नवा व्हेरियंट हा नसून तिसऱ्या लाटेसारखी परिस्थिती राज्यामध्ये कुठेही नसल्याचा दावा करत त्यांनी नाशिकमधल्या 3 तालुक्यांमध्ये कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. 18 वर्षापर्यंतच्या मुलामुलींना घरोघरी जाऊन लस देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे कोविडमुळे निवृत्तीच्या उंबरठ्यावरती असलेल्या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली असून यापुढे कोणतीही मुदतवाढ देणार नसल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलंय. आपल्याला जो आज साधारणपणे आपण 70% महाराष्ट्रामध्ये वॅक्सिनेशनचं एक डोस तरी आपण देत आहोत दिलेला आहे आणि जवळजवळ 35% आपण सेकंड डोस पूर्ण केलेले आहे. तर ही एकंदर आपल्याला माहितीच आहे की सर्व मिळून 9 कोटीच्या वर आता जवळजवळ 9.5 कोटीपर्यंत आपण वॅक्सिनेशनचा एक डोस दिलेला आहे. साधारणपणे आपलं उच्चतम पोटेन्शियल जे आहे महाराष्ट्राची ते 2 लाख टेस्टिंग्सचं आहे आणि त्यामुळे आपण टेस्टिंग्स कुठे कमी केल्यात अशातला भाग नाही आहे. परंतु एक नक्कीच आहे की पॉझिटिव्हिटीचा दर हा निश्चितच मागच्या काही 2-4 महिन्यात कमी झालेला आहे आणि त्यामुळे मी असं म्हणणार नाही की 100% दुसरी लाट संपली आहे, परंतु ती एक प्लॅटो झालेली आहे, ती एक फ्लॅट झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता आपल्याला तिच्यामध्ये अधिक वाढ होऊ नये याची काळजी घेण्याची फक्त गरज आहे. 2 ते 18 वयोगटासाठी आपण कोवॅक्सिन हे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यास आपल्याला लहान मुलांना सुद्धा वॅक्सिनेट करून त्यांना सुरक्षित करता येऊ शकेल. महाराष्ट्र शासनाचं म्हणजेच महाविकास आघाडीचं आता केंद्र सरकारला सांगणं आहे की आपण जर का याला इलिजिबल केलेलं असेल, हे वॅक्सिन उपलब्ध करून देणार असाल, तर निश्चित प्रकारे महाविकास आघाडी सरकार म्हणजेच आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आम्ही निश्चित प्रकारे लहान मुलांचं सुद्धा वॅक्सिनेशनवर आम्ही काम सुरू करू.